वो घड़ी जिसमें सीआरपीएफ के जवानों पर हमला हुआ। कुछ देर के लिए सब कुछ थम गया। घड़ी के कांटों ने फिर से चलना शुरू किया तो देखा कि बहुत बड़ा नुकसान हो गया है। सीआरपीएफ के जवानों ने अपनी जान खो दी, जिसमें महाराष्ट्र के दो जाबाज भी शामिल थे। ये जवान महाराष्ट्र के बुलढाणा ज़िले में हैं। लोनार तालुका के चोर पंगरा गांव के नितिन शिवाजी राठौड़ भी इसमें शामिल हुए। गांव के लोगों ने इन शहीदों के घर पहुंचकर इनकी खैर खबर ली। वहीं पर कांग्रेस के आमदार राहुल पोंदरे ने भी शहीदों के घर वालों से मुलाकात की और अपनी भावनाओं को व्यक्त किया। पुलवामाच्या दहशतवादी भ्याड हल्ल्यामध्ये जे 42 वीर जवान शहीद झालेत, त्यामधले दोन महाराष्ट्राचे आणि हे दोन्ही जवान हे आमच्या मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्याचे आहेत। हे दोन्ही जवान जे शहीद झालेत, देशासाठी त्यांनी वीरगतीला प्राप्त झालेत, आम्हा बुलढाणा जिल्हावासियांना त्यांच्याप्रती अत्यंत गर्व आहे। हा जो भ्याड हल्ला झाला याचा आम्ही तीव्र धिक्कार करतो, निषेध करतो। या दोन्ही शहीदांचे जे कुटुंबीय आहे त्यांच्याप्रती श्रद्धांजली अर्पण करत असताना या वीरपुत्रांना जन्म देणाऱ्या माता आणि त्यांचे वडील आणि त्यांचं संपूर्ण कुटुंबीय यांना खरोखर आम्ही मानाचा मुजरा करतो की यांनी या देशाच्या संरक्षणासाठी असे पुत्र जन्माला घातले। मी बुलढाणा जिल्हावासियांच्या वतीनं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो की हे जे दहशतवादी आहेत, हा दहशतवाद संपवण्यासाठी जे काही प्रयत्न आहेत ते सरकारने करावेत। संपूर्ण भारतवासी त्यांच्या सोबत आहेत। आम्हाला या दोन्ही जे शहीद झालेत यांना मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो।